मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये जिओ एअरटेल आणि ओडाफोनच्या युजरसाठी म्हणजेच ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये डिजिटल पेमेंट मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजकालच्या या डिजिटल युगात सर्वच लोक घर बसल्या खरेदी पासून ते म्हणजे शॉपिंग पासून ते बँकिंग व्यवहारापर्यंत ऑनलाईनच सर्व काही करत आहेत. ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यापासून ऑनलाईन फ्रॉडची म्हणजेच फसवणुकीच्या घटना पण मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दररोज असे कितीतरी प्रकरणे बाहेर येत आहेत. 2 दिवसापूर्वी बनावट मोबाईल ॲप्सद्वारे 5 लाख भारतीय नागरिकांची 150 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या ऑनलाईन घोटाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे लुटले गेले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने चीनच्या नागरिकाकडून चालवला जाणारा हा मोठा ऑनलाईन घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे सर्वांनी खूप सावध व सतर्क राहणे फार गरजेचे आहे. एअरटेल कंपनी CEO गोपाल इठ्ठल यांनी सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा अलर्ट म्हणजे इशारा दिला. सध्या हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून वन टाइम पासवर्ड म्हणजेच ऑनलाईन OTP घोटाळ्यापासून सुरक्षित राहण्याचे आव्हान सर्वांना करण्यात आले आहे. एअरटेल जिओ आणि ओडाफोनच्या ग्राहकांना KYC व्हेरिफिकेशन संबंधी सध्या अनेक मेसेज येत आहेत. त्या SMS म्हणजेच मेसेज मध्ये असे लिहिलेले असते की जर का युजर्सनी KYC पूर्ण केली नाही तर 24 तासामध्ये तुमचा मोबाईल नंबर बंद होईल. त्यामुळे सर्वांनी सतर्क व सावध राहा. अशा मेसेजला अजिबात प्रतिसाद देऊ नका नाहीतर तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते. तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे पण होऊ शकते. आता या प्रकरणामध्ये ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व मोबाईल धारकांना म्हणजे युजर्सना इशारा देणारे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. जर का तुमच्याकडे कोणताही KYC संबंधित मेसेज आल्यास किंवा लिंक पाठवल्यास त्यावर क्लिक करू नका. ते मेसेज उघडू नका. हे मेसेज लिंक पूर्णतः बनावट म्हणजे फेक असून फक्त मोबाईल ग्राहकांची फसवणूक करण्याकरिता त्यांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून म्हणजेच हॅकर कडून पाठविण्यात आलेली असतात. त्यामुळे सावधानता बाळगा. अलर्ट राहा. कंपनीच्या अधिकृत ऍपचा वापर करा आणि अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत कस्टमर केअरशी संपर्क साधून सर्व माहिती मिळवू शकता. मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.